नमस्कार मंडळी गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून आणि खूप खूप स्वागत आहे मंडळी आपल्याला एक गाडीवाला माणूस तर माहीतच आहे म्हणजे त्याने अख्खाच्या अख्खा दोन तीन दिवस गाडीवरच व्लॉग काढले आणि नुसतं तेच 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 रटाळ व्हिडिओज दाखवत बसला थाळ्या कुमार पण आता त्याच्याबरोबरच त्याला थोडीच तोड मी जसं मागे पण म्हणाली होती की त्याची झमुऱ्याची हरवलेली बहीण म्हणजेच आपली ओल्ड एंजल ही पण आता त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत आहे काय माहिती बहुतेक त्याचेच व्हिडिओ बघून ही इन्स्पायर होते की काय त्याचं थोडं हाय क्वालिटी व्हर्जन आहे ही ओल्ड एंजल जेव्हापासून तिने गाडी घेतली आहे ना ती इतकी ऑप्सेस झाली आहे त्या गाडीने आज काय सासूलाच फिरायला नेलं उद्या काय आईलाच फिरायला नेलं मग परवा नंडेला फिरायला नेलं अगदीच काय नाही तर आपल्या मित्रमैत्रिणींना फिरायला नेलं त्या गाडीत बसून म्हणजे हिच्याकडे एवढं म्हणजे हिचं जे कंटेंट आहे ज्या व्यक्तींभोवती रिव्हॉल्व होतं जसं मी आधीच्या पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं की हिचे ठरलेले आहेत गोष्टी की हिच्या त्या बहिणींचं घर म्हणजे हिच्या जावेचं घर नंतर मग हिची नणन नंतर मग हिची बहीण आणि तिची सासू असं म्हणजे हे तीन चार जी घरं आहेत आणि तिचे ते फ्रेंड्स दोन चार त्यांची घरं म्हणजे ज्याच्या त्यांच्या घरात ही पाटून पालटून जात असते आणि त्याच्यावर आपलं कंटेंट क्रिएट करत असते मग ज्यांच्या ज्यांच्या घरात जाऊन ही कंटेंट क्रिएट करते ते जे हिचे जे कंटेंटमध्ये हेल्प करणारे मेंबर्स आहेत त्यांना घेऊन ही एक एक चक्कर लावते आता गाडीचा त्या अटल सेतूचं तर काय विचारूच नका बाबा त्या अटल सेतूला जर कोणामुळे म्हणजे अट अटल सेतूमुळे जर कोणाला खरंच फायदा झाला असेल ना तर तो फक्त आणि फक्त या ओल्ड एंजलला म्हणजे ही पुरेपूर त्याचा फायदा उचलते ही पुरेपूर त्याचा वसूल करते त्या अटल सेतूला म्हणजे आय दे नोटायचं आणि आपलं क्रॉफो मार्केट क्रॉफो मार्केट आणि झालं ना बाई ते हळदी कुंकू किती त्या पिट्टा पाडणार त्या हळदी कुंकूचा किती सारखं सारखं तेच ते आता माझं काय राहिलं ते अटल सेतूला जायचं एक बहाणा म्हणून आता माझ्या हळदी कुंकाचं अजून थोडंसं काहीतरी राहिलं आहे तर मी जाते आता आता मी रात्रीचं जाते आता रात्रीचं दाखवते तुम्हाला कसं असतं मार्केट अरे मार्केट तसंच असणार आहे फक्त ते रात्री रात्री अंधारात दिसतं आणि दिवसा उजेडात दिसतं एवढाच फरक असणार आहे तर ते काय रात्री काय वेगळं मार्केट बदलणार आहे का रात्री दाखवते तुम्हाला मी एवढ्या उशिरा गेलो क्रॉफ मार्केटला आणि बापरे हिचा ब्लड ग्रुप काय ओ पॉझिटिव्ह असेल का ओ युनिव्हर्सल डोनर म्हणजे डोनर म्हणजे तसं काय डोनेशन वगैरे देत नाही पण इतके गिफ्ट इतके गिफ्ट म्हणजे तिला काय पैशाची त्या पडलीच नाही आहे नुसतं आपलं जिथे जाईल तिथे नुसते असे गिफ्ट असे कलेक्ट करायचे काय 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 वस्तू घ्यायचे आणि ते लोकांना गिफ्ट म्हणून वाटत सुटायचं हे घ्या कोणी आलं की त्याला द्यायचं गिफ्ट कोणाकडे गेलं त्याला द्यायचं गिफ्ट म्हणजे ही गिफ्ट देऊन देऊन मला तर कधी कधी असं वाटतं ना हिच्या हिला ना लोकं ह्याचसाठी चिकटलेली आहेत कारण हिच्याकडून बऱ्याच काही गोष्टी त्यांना मिळतात आणि हिची ही स्ट्रॅटेजी आहे लोकांना धरून ठेवण्याची की त्यांना ना नुसतं गिफ्ट देऊन देऊन ना त्यांना असं एकदम दाबून टाकायचं आणि मग कोणी आपल्याला ऑब्जेक्शन पण नाही घेऊ शकत ना की बाबा तू मला व्हिडिओत नको घेऊ किंवा मला व्हिडिओत तुम्ही कधी बघितलं आहे का हिच्या कोणत्याही फॅमिली मेंबरला अगदी तो म्हणजे तुम्ही कधी बघितलेला नसेल आता त्या दिवशी परवा त्या बाई आलेल्या त्या बाईंना पण तुम्ही असं वाटलं का तुम्हाला की असं कधी कोणी असं बोलत असेल ह्यांना की बाबा आम्हाला नका कॅमेरामध्ये घेऊ कोणी आलं घरात एंट्री करायच्या आधी कॅमेरा सुरू बहुतेक यांना खालूनच कॉल येत असेल मी या ह्या बकऱ्याला घेऊन येते वरती कॅमेरा ऑन करा चालू ठेवा कॅमेरा मी येतोच आहोत मग बकरा येतो घरात आणि कॅप्चर होतो कॅमेरामध्ये म्हणजे कधीच ऑब्जेक्शन घेत नाहीत का कारण का त्यांना ना असंच गिफ्ट देऊन देऊन असं मस्का पॉलिश केलेलं आहे मग कसं म्हणणार ना गिफ्टच्या बदल्यात थोडं ठीक आहे मग येतो आम्ही थोडं तुमच्या व्हिडिओमध्ये काय फरक पडतो आणि त्या खर्चाचं म्हणाल तर पन्नास रुपयाचं किंवा पाचशे रुपयाचा पकडा चला तुम्ही गिफ्ट दिलं तर त्याच्याबदल्यात तुम्हाला पाच हजाराचं कंटेंट मिळतं नाही का म्हणजे फायदा तर आहे म्हणजे एकदम बिझनेस माइंड यू सी काळी मी लवकर उठले मग मी ना मायसाचं आवरलं मग मी एक्सरसाइज केलं त्याच्यानंतर मग चपाती भाजी बनवली एवढं होऊनसुद्धा मला लेट झाला आणि मी सो ना असं उतरताना एकदम नॉर्मल उतरली होती खाली एकदम नॉर्मल आणि म्हणजे बिलकुलच काही मेकअप नव्हता केला काय नाही नुसतं मॉइश्चरायझर लावून मी खाली उतरली शाळेत सोडायला पण बसच मिस झाली अहो सगळे असंच उतरतात नॉर्मल घरातल्या नॉर्मल बायका ना अशाच खाली उतरतात मॉइश्चरायझर वगैरे आता थंडी आहे म्हणून तेवढंच लावून मेकअप करून कोणच उतरत नाही ते ॲबनॉर्मल बायका उतरतात तुमच्यासारख्या आणि मग माझी बस मिस झाली ना तर मग मला आता गाडी काढायचा खूप कंटा आलेला आता परत खूप उशीर होणार मग मी वरती जाणार चावी घेणार खाली येणार म्हणून मी त्या काकांना रिक्वेस्ट केली आणि मी त्यांना बोलली की तुम्ही ना मला सोडा आता आता हाच टाईम आहे तुम्हाला प्रूव्ह करायचं तुम्ही मला नेहमी म्हणता ने ना काय काम असलं तर सांगा काम असलं तर सांगा तर आज मी तुम्हाला काम सांगितले आता मला सोडा फनी येईल मला घ्यायला हो फनी येईल बरोबर फनी कुठे पण येतो त्याला काय काम आहे तू सांगितलं आणि तो आला नाही असं होणार का ते म्हणजे सांगायची पण गरज नव्हती ते आम्ही कळलं आम्हाला आम्ही अज्युम केलं की त्या काकांनी सोडलं तर कोण येणार तुला घ्यायला आणि डॉक्टर फनी एकदम एक, एक सिरियस इन्सिडेंट सांगत होते त्यांच्या हॉस्पिटलमध्ये घडलेला की एका बाईची डिलिव्हरी झाली आणि तिच्या बेबीला ब्रिदिंगचा इश्यू होत होता आणि ते रडलंच नाही आणि मग त्याला आता व्हेंटिलेटरवर ठेवलं आहे इन्क्युबेटरमध्ये ठेवलं आहे असं वगैरे इन्क्युबेटर ठीक आहे डॉक्टर पण शुअर व्हेंटिलेटरवर ठेवलं आहे त्याला म्हणजे मला ते थोडंसं विअर्ड वाटलं व्हेंटिलेटर म्हणजे टू मच ना व्हेंटिलेटर म्हणजे समथिंग एल्स म्हणजे ते एकदा क्रॉस चेक करा आणि तुम्ही बोला डॉक्टर आय एम नॉट श्युअर sure की तुम्ही जे बोलताय ते व्हेंटिलेटर असेल बट एनिवेज असेल म्हणजे त्याची जर तब्येत खूपच डाऊन असेल आणि खूपच सिरियस असेल तर असू शकतं बट अपार्ट फ्रॉम दॅट त्या बा त्या मुद्द्याला पण ह्या बाईने सोडलं नाही म्हणजे त्याच्यात पण कंटेंट त्याच्यात पण स्वतःचीच हुशारी पाजळायची लिव्ह युअर लाईफ फुल्ली मग आम्ही म्हणूनच असं सांगतो आता त्या छोट्या बाळाला तरी काय माहिती होतं आता छोट्या बाळाला कसं माहिती असेल त्याने आत्ताच जन्म घेतला त्याला जन्म घेऊन एक दिवस पण नाही झाला काय उदाहरण देतेस बाई तू बरी आहेस ना संदर्भ काय तू बोलतेस काय अरे ठीक आहे तुझं ते ज्ञान आहे ना तुझ्याजवळच ठेव कुठे पण नाक नको कुपसू तुझी अक्कल नको पाजळूस सगळीकडे आणि नंतर सगळीकडे नाही सॉरी सॉरी सगळीकडे नको तुझी अक्कल पाजळूस तिकडे ते डॉक्टर फन्नी बोलत आहेत की आयुष्य कोणाच्या हातात नसतं कधी काय होईल तर ते काही सांगता येत नाही आणि या बाजूला आपल्या बचना मॅडम सांगतायत आम्ही तर आमचं आयुष्य मस्त लिहिलं आहे आयुष्य लिहिलं आहे तुम्ही तुमचं आयुष्य स्वतःच लिहिलं आम्हाला तर वाटतं की नियती लिहिते आपलं लाईफ किंवा सटवी येऊन लिहिते बाळाचं ना आयुष्य पुढचं नशीब नाही का पण ना? ह्यांनी तर म्हणे स्वतःचं आयुष्य स्वतः मस्त लिहिलं आहे असं हे सगळ्यांना चान्स मिळाला तर किती भारी ना स्वतःचं आयुष्य स्वतःच मस्त लिहायचं आणि ना ती म्हणे की ना तिला ना लोक बरेच मेसेजेस करत आहेत की आहे ना भवानी आणि मिलचं सिरीजचं काय झालं ते पण कर म्हणून आणि मी आनंदिता ते पण थोडंसं म्हणजे लवकर लवकर कर लवकर लवकर त्याचे एपिसोड जाण आणि भवानी आणि मिलला पण त्यांच्याबरोबरच म्हणजे दोन्ही सिरीज चालू ठेवा अरे कोण आहे हे लोक आते काय हे लोग आणि बाई नको बाबा नको ते अत्याचार करू तुला नाही जमत ना तू म्हणतेस ना की मला नाही जमत दोन दोन एक एक शॉर्ट करायला पण वेगवेगळ्या अँगलने किती वेळ लागतो बरोबर तुला वेगवेगळे अँगल लावायला लागत ला असतील आणि बघितलं आहे आम्ही फनी कसे कसे अँगल लावतो ते पण नाही ना काय माहिती आहे ते आता थोडं सुधारलं आहे बाबा आता म्हणजे काय बाबा झाले ते ऐकून ऐकून का होईना सुधारणा झाली आहे आता जरा बऱ्यापैकी व्यवस्थित अँगल असतात हां तर म्हणजे थोडं आता ते मेहनत घेत आहेत अँगलवर तर ते अँगल लावून व्हिडिओ शूट करावा लागतो वगैरे असं ती सांगत होती तर मी काय म्हणते ताई की राहू दे ना कशाला नकोच ती सिरीज कोणी सांगितलं आहे ते सिरीज बिरीज बनवायला नसते फंद्यात कशाला पडत आहे ते उगाच भवानी आणि मिलच्या लाईफमध्ये कोणाला काही इंटरेस्ट नाही आम्हाला तरी नाही आहे बाबा हे तुमच्यासाठी म्हणजे ज्यांना आहे ना त्यांच्यासाठी ना तुम्ही एक काम करा ना ते मेंबरशिपवालं चॅनल ओपन करा हे ज्यांना ना बघायचं आहे ना ती सिरीज ते मेंबर होतील आणि तुम्हाला ना एक्स्ट्रा इन्कम पण होईल कारण ते मेंबरशिपचं आहे ना तर त्याच्यासाठी तुम्हाला एक पे करून ठेवला लागतं ना एक्सक्लुझिव्ह मेंबर्ससाठी हॅ ना मंडळी तर तसं बेस्ट आहे ना म्हणजे तुम्हाला कळेल की खरंच लोकांना किती इंटरेस्ट आहे आणि किती मेंबर हॅ ना छान आहे ना आयडिया मंडळी आणि आपल्या पण डोक्याला ताप नाही आपल्याला नको बघायला तो त्रास आणि ज्या बहिणीच्या घरी चालली होती ना हळदी कुंकवाला तर जावेला पिक केलं तर तिला म्हणे की बसा बसा ॲडव्होकेटच्या गाडीत बसा ते फक्त नावालाच ॲडव्होकेट आहे तो त्यांच्यामध्ये ना काय ॲडव्होकेट चं काही आहेच नाही जातात की नाही ते पण नाही माहिती लोकांना आता ते सांगतात की मी कधीच जॉब वगैरे पण नाही केला आणि मी काही नाही आहे म्हणजे मी असंच माझा बिझनेस आहे मग कधी बोलतात नाही माझा बिझनेस नाही आहे त्यांचं काय त्यांचं काय खरं नाही आहे उगाच नुसतं आपलं काहीतरी लेबल नका लावू त्यांना ॲडव्होकेटचं खरं खोटं कोण बघायला गेलं आणि आजकाल तर म्हणजे खोट्याचा इतका सुळसुळाट वाढलाय ना की बापरे कोणाचा काही भरोसाच नाही आहे आणि त्यांच्या बोलण्या वागण्यावरून ना स्पष्ट होतंच की ते बाबा काही काय शिकलेले असतील म्हणजे कारण का ना ते इतके लो लेवलचं बोलतात आणि इतकं लो लेवलचं त्यांचं वागणं आहे ते बघूनच असं वाटत नाही की एवढे शिकलेले वगैरे असतील कारण का इतका सुशिक्षित माणूस अशी भाषा आणि नळावर भांडणाऱ्या कच्चा कच्चा बायकांसारखा बायकी हरकते तर बिलकुलच करणार नाही काल तर म्हणजे मला माझ्या काही सबस्क्रायबर्सने सांगितलं की ताई जरा जाऊन बघ त्याने काय कशी कशी आणि काय काय उत्तरं दिली आहेत तर मी आता काय बोलू त्या माणसाबद्दल म्हणजे त्या माणसावर कुठल्या पद्धतीचे संस्कार झाले आहेत की तो कसा आहे आणि हिची बहीण पण त्याला सामील आहे दोघेही सारख्याला वारखे आहेत आणि अत्यंत बेकार आणि एकदम लो लेवलच्या मेंटॅलिटीचा माणूस आहे तो त्याला प्लीज ॲडव्होकेट ॲडव्होकेट वगैरे बोलू नका कारण तो कुठल्याच अँगलने ॲडव्होकेट वाटत नाही ॲडव्होकेट तर सोडाच तो, तो सुशिक्षित असेल की नाही ह्यावर पण मला डाऊट आहे तू ना ते शिवाजी महाराजांची मूर्ती आणलीस ती आणली ती ठीक आहे आणि नंतर तू आम्हाला त्यावर ज्ञान देत होतीस की असं त्यांचे विचाराने तसं वागलं पाहिजे त्यांच्या विचारानुसार आपल्याला वागलं पाहिजे नुसतं मूर्ती ठेवून उपयोग नाही त्यात पण डॉक्टर फनीने फंबल मारलं काय तर म्हणे महाराजांची मूर्ती घरात न ठेवता तुम्ही त्यांच्या विचारांचं आचरण केलं पाहिजे घरात न ठेवता म्हणजे फक्त न ठेवता असं तुला म्हणायचं आहे का डॉक्टर फनी थोडंसं व्यवस्थित बोलत जा रिटेक घ्या ना नुसते अँगलच घेऊ नका रि म्हणजे बोलण्यामध्ये पण रिटेक घ्या अँगल नुसतं बरोबर असून उपयोग नाही ना कधी कधी आपल्या बोलण्यातनं पण वेगळे अर्थ निघतात बरं ते राहू दे मी काय म्हणत होती तर ती मूर्ती म्हणे तिला त्या बभुनीने दिली तर ओल्ड एंजल जे जे काही ते भाषण तू आम्हाला देतेस जे काही आचरणात आणायला आम्हाला सांगते ना ते जरा ना तुझ्या जिज्जाजीला सांग ठीक आहे त्याला जास्त गरज आहे नुसतं मूर्ती देऊन काही होत नाही त्या मूर्ती देणारा पण तसा असावा लागतो ठीक आहे तर त्या मूर्तीचा मान येतो खरंच वाईट आहे हे सॅड आहे म्हणजे तुम्ही एवढ्या मोठ्या मोठ्या बाता मारता तुम्ही गणपती बाप्पांचे भक्त आहात तुम्ही साई भक्त आहात तुम्ही शिवाजी महाराजांचे विचार फॉलो करता मला असं वाटत नाही की तुम्ही फॉलो करता फक्त तुम्ही बोलायला बोलता की हे आणि ते आणि ते आणि खूप मोठा आमचे संस्कार झाले आहेत आणि आम्ही खूप चांगलं असं बोलतो चांगले विचार आहेत हे आहेत पण जेव्हा तुम्ही सबस्क्रायबर्सशी बोलता कॉमेंटमध्ये वगैरे ना ते दिसून येतं की किती काय तुमची तुम्ही खरे कसे आहात तर त्यामुळे ना ते जे ज्ञान आहे ना ते तू पहिले ना त्याला दे त्याला ज्याने तुला ती गिफ्ट दिली आहे ना त्याला दे ठीक आहे नंतर आम्हाला ते ज्ञान दे कारण ना काय आहे ना की त्याच्या कुठेतरी वागण्याचा परिणाम डायरेक्टली इनडायरेक्टली तुझ्या ब्लॉग्सवर आहे कारण तू जे आम्हाला ज्ञान देते ना तिकडे तो असा वागतोय तर आम्हाला असं वाटतं की बाबा हे आपल्या घरातल्याच लोकांना आपल्या फॅमिली मेंबर्सलाच हे लोक नाही सुधरवू शकत हे फॅमिली मेंबर्सच एवढे थर्ड ग्रेड आहे तर मग आपल्याला काय ना ज्ञान देत आहेत तुम्ही आधी तुमच्या घरातल्यांना इन्फ्लुएन्स करा नंतर जगाला इन्फ्लुएन्स करायला निघा आणि प्रमोशन करायचं ना तर बिंदास प्रमोशन करा मी प्रमोशन करते असं सांगून प्रमोशन करा कारण काय आहे का ना ते आम्हाला आत्तापर्यंत कळलेलं आहे आम्ही काय एवढे काय बेवकूफ नाही की तुम्ही असं व्लॉगमध्ये असं काहीतरी बोलता बोलता अचानकच बाहेर गर्मी झाली आहे आणि मध्येच बोलतात थंडी झाली आहे प्रमोशन नुसार यांचे ऋतू पण बदलतात जेव्हा काहीतरी मॉइश्चरायझिंग क्रीमची ऍड करायची असेल ना तेव्हा काय बोलणार की खूप थंडी वाढली आहे आता थंडीमुळे स्किन वगैरे फाटते असं वगैरे तर त्यामुळे आता मॉइश्चरायज करायला पाहिजे जेव्हा आपल्याला सनस्क्रीनची ऍड करायची असते ना तेव्हा बोलणार की आता ना थंडीतच अचानक गरमी झाली आहे थंडी काय वाटतच नाही नाहीतर आता येणारच आहे गरमी तर मग आता ना तुम्ही ना हे मामाचे मामा प्रो प्रॉडक्ट्स घ्या मामाचे प्रोडक्ट्स तुमच्या मामाने बनवले ते प्रोडक्ट्स अर्ध्या प्रमोशनमध्ये ही बाई मामा 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 असंच बोलत होती तुम्ही बघा जाऊन नोटीस करा टू थाउजंड ट्वेंटी फायव्हपर्यंत मामाला वन मिलियन ट्रीज प्लांट करायचे आहेत हा ट्री तुम्ही मामाच्या ॲपवर ट्रॅक करू शकता हा ट्री नको बाबा असला हा म्हणजे नपुसकलिंग ट्री आम्हाला नको नाही लावायचं आहे आणि बोलली होती ना मी म्हणजे कुमके मेले में खोई हुई बहन आहे ने तो एक आहे तो गुलगुलीत बुलबुलीत फलफलीत थुलथुलीत आहे आणि ही आहे जी लच्या जागी बोलते मंगळमूर्ती बोलते मंगळमूर्ती मोर्या रे मंगळमूर्ती नाही बाई ते मंगलमूर्ती असतं उगाच कुठेतरी आपण खूप मोठं शुद्ध मराठी बोलतो असं दाखवण्याचा चक्करमध्ये ना हे चक्कर लोक काहीतरी भलतेच यांची डिक्शनरी तयार झालेली आहे चला तर मग मंडळी आता येणाऱ्या ब्लॉग्समध्ये आपल्याला हेच थोडे दिवस बघायला लागणार आहे अजून बरेचसे हिच्या लिस्टमधली लोक बाकी आहेत ज्यांना गाडीत बसून फिरवायचंय तर ते आता म्हणजे आता एवढे गिफ्ट दिलेत तर त्यांना कंटेंटमध्ये घ्यायला नको का वापरायला नको अजून बहीण आहे जाऊबाई आहे जाऊबाईंची फॅमिली आहे मंचिता आहे असे बरेच लोक आहेत अगदीच काय नाही आता जोकमतवालीला घेऊन फिरेल आता ते तुम्ही स्टेट ट्यून डोके मंडळी येणार आहे आता तिचे असेच ब्लॉक फुल गाडीमध्ये नवीन नवीन माणसांना बसवून फिरायचं चा। हेच आता तुम्हाला बघायला मिळणार आहे अजून पुढचे काही दिवस तर स्टेट येऊन मुळात काय माहिती आहे आत्ताच्या या शतकामध्ये ना कोणालाही म्हणजे काही अप्रूप राहिलेला नाही हल्ली सर्रास बायका गाड्या चालवतात अगदी गावाखेड्यातल्या पण बायका टू व्हीलर तर चालवतातच चालवतात आणि अ चान्स त्या फोर व्हीलरही चालवतात तर त्यामुळे काय आहे ना हे कोई बहुत बडी बात नाही आहे बट ठीक आहे ह्यांच्यामध्ये तर बाबा सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीला पण खूप असं म्हणजे खूप हॅप्पी फॅमिली नाही का वी आर हॅप्पी फॅमिली तर त्यामुळे ते आहे हे असं आहे तर असो आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते भेटूया आपल्या उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन भागात नवीन विषयासोबत तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा टेक केअर ब बाय मासला मा